आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कवडसा फाउंडेशन आणि लाल बावटा संघटना यासह विविध पक्ष संघटनांचा मुकमोर्चा. काश्मीर आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यातील अमानुष घटनांचा तीव्र निषेध. जयसिंगपूर येथील समाजवादी प्रबोधनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कवडसा फाउंडेशन आणि लाल बावटा संघटना यासह शहरातील विविध पक्ष संघटनांनी बुधवारी 18 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मुक मोर्चाचे आयोजन केले. यावेळी जम्मू काश्मीर व उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झालेल्या 2 वेगवेगळ्या बलात्कारांच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. कठुआ जम्मू काश्मीर आणि उन्नाव उत्तर प्रदेश येथील दोन्ही घटनांचा निषेध म्हणून समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कवडसा फाउंडेशन आणि लाल बावटा संघटना यासह शहरातील विविध पक्ष संघटनांनी एकत्र येऊन मूक मोर्चा काढला. मोर्चाद्वारे काळ्या फिती लावून भावना व्यक्त केल्या. जयसिंगपूर कोल्हापूर मार्गावरील क्रांती चौकातून सायंकाळी 6 वाजता ही रॅली निघाली. रॅलीत उपस्थित असलेल्या सर्वांनी हातात निषेध फलके, डिजिटल बॅनर्स आणि मेणबत्त्या घेऊन शिरोळ वाडे रोडवरून 13वी गल्ली, भाजी मार्केट रोड मार्गे नगरपालिकेसमोरून पुढे गांधी चौकात येऊन स्टेशन मार्गे पुन्हा क्रांती चौकात ही रॅली आली. यावेळी शेकडो नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला. क्रांती चौकात छत्रपती जयसिंग महाराज यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. झालेल्या घटनेचा निषेध म्हणून तसेच राज्य व केंद्र शासनापर्यंत लोकांच्या मनातील भावना पोहोचाव्यात यासाठी जयसिंगपूर शहरातील 13व्या गल्लीतील श्रेया राजेश चुडाप्पा आणि रिया राजेश चुडाप्पा या दोन लहान चिमुकल्या मुलींच्या हस्ते दोन्ही घटनेतील नराधमांना कठोर शासन होऊन फाशीची शिक्षा व्हावी यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सब पोलीस निरीक्षक कदम यांना निवेदन देण्यात आले. शहरातील सर्व डॉक्टर्स, लाल बावटा महिला कामगार, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा यावेळी मोठा सहभाग होता. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.